जनता की बात जनता के साथ। जनता की बात जनता के साथ। नवापूर पोलिसांनी आंतरराज्य मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। महाराष्ट्र गुजरात राज्यातून संशयित आरोपीची धरपकड करण्यात आली असून मोटरसायकल चोरीची आंतरराज्य मोठी टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नवापूर पोलीस ठाण्यामध्ये 3 मोटरसायकली चोरीला गेल्याने नवापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याने मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय। महाराष्ट्र गुजरात राज्यातून संशयित आरोपीची धरपकड करत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या 3 मोटरसायकलीसह 4 संशयित आरोपींना नवापूर पोलिसांनी जेरबंद केलंय। नवापूर शहरातून व तालुक्यातून मोटरसायकली चोरीला गेल्या होत्या। नवापूर पोलिसांनी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले होते, तेथून एक संशयित आरोपी पकडून जेरबंद केलाय, तर 2 संशयितांना नवापूर शहरात अटक केली, तर एकाला नंदुरबार शहरातून अटक केली आहे। मोटरसायकल चोरीची आंतरराज्य मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। आंतरराज्य मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे। आरोपी सपान खलील शेख वय 25 राहणार इस्लामपुरा नवापूर आणि गुजरात राज्यातील व्यारा येथील शाहरुख उर्फ चेंडू मुख्तार काकर वय 23 यांना जेरबंद केलंय। चोरीची मोटरसायकल घेतल्याने मोहम्मद अकीब उर्फ बाबा जैनुद्दीन शेख वय 32 राहणार राम रहीम चौकीजवळ चिराग गल्ली नंदुरबार, सोयब अमीर शाह इस्लामपुरा नवापूर यांना अटक करून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश वाघ, मनोज पाटील, अशोक मोकळ, गुमानसिंग पाडवी, विकास पाटील, युवराज परदेशी, नरेंद्र नाईक, दादाभाई वाघ, नितीन नाईक, दिनेश कुमार वसुले, योगेश थोरात, प्रवीण मोरे, प्रशांत खैरणार, रणजित महाले, श्याम पेंढारे, सुनील बर्वे, पंकज सूर्यवंशी, विक्की वाघ आदींनी केली। ब्युरो रिपोर्ट, प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। जनता की बात जनता के साथ।